एकीकडे नागपूरमध्ये ही स्थिती असताना नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची स्थिती किती बिकट आहे हे दाखवणारं एक भीषण वास्तव आज समोर आलं आहे. नाशिकात बेड मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण थेट महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते, त्यामुळे नाशिक महापालिकेच्या तोकड्या उपाययोजना चव्हाट्यावर आल्यात. ऑक्सिजन सिलेंडरसह ऑक्सिजन मास्क लावून हे रुग्ण थेट महापालिका मुख्यालयाच्या आवारात येऊन त्यांनी ठिय्या दिला होता, त्यामुळे एकच खळबळ माजली. महापालिका मुख्यालय इमारतीच्या बाहेर हे रुग्ण ठाण मांडून बसले होते. हातात कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन बेड मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. दरम्यान काही वेळानंतर या दोन्ही रुग्णांना या ठिकाणाहून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन दाखल करण्यात आलं. जिल्हा रुग्णालय असो किंवा आपलं शासकीय कुठली यंत्रणा असो, ज्याची ओळख आहे त्यालाच बेड भेटतं, जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना बेड भेटत नाही. म्हणून याच्या पुढे जर कोणाला बेड लागला तर फक्त नगरपालिकेत यायचं, अशी अॅम्ब्युलन्स येते, सगळे नगरसेवक उभा राहतात, सर्व अधिकारी उभा राहतात. आणि आम्ही बिटको कॉलेज आणि मेडिकल कॉलेजला गेलो ना, त्यांच्या तिथं काय परिस्थिती असते का बेड नाही, ही अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये चालू आहे.